आज आपल्या अकोल्याच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय. अनिलजी नानासाहेब गोरडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे असंख्य कार्यकर्ते पक्षप्रवेश करताय आणि त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष शरदजी चौधरी, त्याचबरोबर युवा अध्यक्ष अक्षयजी आभाळे, त्याचबरोबर आपले विधानसभा अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष नीताताई आवारी, आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यपदी काम करतायत त्या राऊतताई, त्याचबरोबर आमच्या रोकडेताई जे शहराचं काम पाहतायत त्या सर्वच सुधीरांना आणि सर्वच सहकारी, त्याचबरोबर पुढं प्रमुख असणारे उपस्थिती, त्यामध्ये शुभम आसेन, बाकी सगळे अंकुशराव सगळेच सहकारी. आज अनिल गोरडे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र अंबादास वाकचौरे, त्याचबरोबर सचिन बाळासाहेब गोरडे, धोंडीभाऊ रघुनाथ पवार, बाळासाहेब मेंगाळ, निलेश दिनकर चौधरी, संतोष भालेराव, वैभव पवार, कुणाल वाकचौरे, दत्तात्रय गोरडे, त्याचबरोबर निखिल वाकचौरे, साहिल सुळे, अडसुळे, गौरव कदम, त्याचबरोबर आपल्या ज्या दोन गर्दनीच्या महिला भगिनी आहेत त्या लीलाताई कोरडे आणि जिजाबाई भांगरे, या सगळ्यांनी राष्ट्रवादी पक्षात अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश केला. सगळ्यांसाठी टाळ्या वाजव, तुमचं मनापासून स्वागत कर. बऱ्याच दिवसापासून पक्षामध्ये बरेच कार्यकर्ते येऊ इच्छित आहे, काही कार्यकर्ते शिवसेनेमधून येऊ इच्छित आहे, काही भाजपाचे कार्यकर्ते ते येऊ इच्छित आहे, काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मध्ये उमेदवारांनी त्यांनी प्रवेश केला. पण आपण भाजपच्या बाबत किंवा शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत धोरण असं घेतलं होतं का ते महायुतीमध्ये आहेत, तर त्या पक्षातील कार्यकर्त्यांना शक्यतो आपण प्रवेश दिला नाही, तुम्ही आमच्या मित्र पक्षात आहेत म्हणजे आमच्या बरोबरच आहे असं धोरण राहिलं. पण बाकी इतर जे मित्र येत आहेत, काही तुमच्यासारखी जी मंडळी होते, आता नानासाहेब गोरडे जे आहेत मामांशी आमचे खूप चांगले संबंध आहेत माझे वैयक्तिक, तर आज तुम्ही सगळेजण येत आहेत की ही बरीच मंडळी स्वतःचं संघटन होतं, बाजूला होतं, गावाच्या हितासाठी भागाच्या हितासाठी काम करत होती. आता काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत का ते त्यांना किरण लामटे मान्य आहे, पण बाकीच्या समजा याच्यामधून हे तटस्थ होते. पण आज आपण तालुक्यात पाहतोय की आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्यामुळे मी तालुक्यात खूप मोठी कामं आणू शकलो, सगळीकडे कामं चालू आहेत. तुमच्याकडे अजून कामाचा धडा काही इतकासा नाही, एक सभागृह झालंय, आता मला वाटतं महिलांसाठीचं एक सभागृह आपण मंजूर केलंय, पण भविष्यात धामोडी फाटा ते तुमचं पिंपळगाव निपाणी ते संगमनेर हद्द हा काँक्रीटचा रस्ता मंजूर हो झालेला आहे आणि मला वाटतं 2-1 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल. तसंच विरगाव फाटा संगमनेर हद्द तो रुंदीकरणास साधारणतः आचारसंहिता संपली तर ते पण काम चालू होणार आहे. म्हणजे कामाच्या बाबतीत पाहिलं तर प्रत्येक, आता शुभमनं थोडस चालाकी केली त्याच्या गावात सगळ्यात जास्त निधी मिळाला, आता तसं तुम्हालाही करावं लागेल. तरी तो मला वाटतं खतोडे वस्ती दीपावळीच्या दिवशी आम्ही तिथे होतो, तो रस्ता तुमच्याच गावाकडे येतोय असं मला वाटतं, तिथं पण आपण काँक्रीटचा रस्ता दिलाय. तर सगळीकडं म्हणजे प्रत्येक गावात मी आजही लोकांना तेच सांगतोय की ज्या गावात माझा निधी पोहोचला नाही त्या लोकांनी माझ्याकडे यावं आणि गावासाठी निधी घेऊन जावा. प्रत्येक गावात गर्दनी ते खूप सारी कामं दिलीत, आता तुमच्याकडे टक्कर बापाची कामं दिली, सभागृहाचं मोठं काम आहे, असं प्रत्येक गावामध्ये आपण काम काम काम. आणि विशेष म्हणजे आपल्या बरोबर जी निर्व्यसनी तरुणांची मोठी टीम आहे, कार्यकर्त्यांची टीम आहे, ती आपल्या दृष्टीनं खूप मोलाची आहे आणि महिला भगिनींना सुद्धा काम करण्यासाठी एकदम आनंदानं तुम्ही काम करू शकाल. आमच्या सगळ्यांच्या सहवासात तुम्ही सगळे काम करताय, आतापर्यंतचा अनुभव
खूप चांगला आहे. एक परिवार म्हणून आपण अकोले तालुक्यात काम करतोय आणि याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं लक्ष काय असलं पाहिजे की माझ्या गावाचा विकास. पहिलं लक्ष आपल्या गावाचा विकास, गावात सुंदर शाळा पाहिजे, आरोग्याची सुविधा पाहिजे, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट, ह्या 5 ज्या भौतिक सुविधा आहे, स्वातंत्र्याचे 75-76 वर्षे झाले तरी आपण त्याच प्रश्नासाठी लढतोय, त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि मग याच्या पलीकडं सभागृह का, अजून वाचनालय, व्यायामशाळा, असं एक एक टप्पा आपण गाठत पुढं गेलं पाहिजे. पण जर समजा गावात शाळा चांगली नाही, मंदिर खूप चांगलं झालं तर उपयोग नाही. तशी तुमच्या इथली शाळा खूप सुंदर आहे, मी जा आलो होतो तुमच्या गावात, त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. या निमित्तानं तिकांडे साहेबांनी भोर, रोहिदासजी भोर हेही उपस्थित झाले, त्यांचे मनापासून स्वागत. मार्केट कमिटीचे संचालक रोहिदास भोर झाले, भास्करराव खांडगे हेही उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. तर याच्यामध्ये तुम्ही काय करा आणि गावामध्ये बघा की जेव्हा तुम्ही काम करताय ना, तर इथं जरी तुम्ही राष्ट्रवादी पक्षात काम केलंय तर गावात एकोपा साधायचा प्रयत्न करा. गावामध्ये गटातटाच्या राजकारणात पडू नका. गाव एकत्र कसं येईल, गाव मिळतं जुळतं कसं येईल, कारण आपण जर गटातटाचं राजकारण केलं तर बाकीची लोक आपल्याला जोडली जात नाही, त्यांच्या सुखदुःखात जा. एखाद्याला माझं तर म्हणणं आहे की कधी एखाद्या गावात एखादा माणूस आजारी पडला, एखादा ऍक्सिडेंट झाला, तर तुम्हाला फोन आला पाहिजे की अरे पोरो आम्ही कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होऊ, म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी भेटेल, आम्हाला महात्मा फुले जीवनदायी योजना भेटेल. किंवा नंतर आपण काय करतो, म्हणजे बऱ्याच वेळा त्याला भेटायला गेलं पाहिजे, त्याला सहानुभूती दाखवली पाहिजे, पण त्याला प्रत्यक्ष आपल्याला काही कामाला पडता येते का, अशा पद्धतीनं स्ट्रक्चर उभं करा. आणि असं जेव्हा तुमचं स्ट्रक्चर उभं राहील तर त्यावेळेला आपोआप तुम्हाला लोक जोडले जाणार. एखादी विधवा परित्यक्ता आहे, तिला दिव्यांग आहे, ह्या लोकांना काय संजय गांधी निराधारची योजना देता येते का, अक्षय आहे, ही सगळी मंडळी तुम्हाला मदत करतील. तुमच्या स्वतःचंही गावात शेतो असं तर तुम्ही काम करा. अशा पद्धतीनं गावाची डेव्हलपमेंट अशी पुढं पुढं गेली पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीचा तरुण, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लोकांच्या डोळ्यापुढं आला पाहिजे. आणि मग कसं आहे बघा, तुमच्या ग्रामपंचायत लागल्याने तुम्हाला प्रचाराची वेळ पडणार नाही, जिल्हा परिषदेला प्रचाराची वेळ पडणार नाही, तुम्हाला विधानसभेला प्रचाराची वेळ, नुसते जाऊन म्हटलं हा हे पोरं आपल्या कामात होते बरं का, हे असे आमदार साहेबांचे कार्यकर्ते, हे आजीदादांचे कार्यकर्ते, असं सगळं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर तुमच्या आढळा परिसरात ह्या 2-4 वर्षात पाण्याचं नियोजन एवढं सुंदर आहे, पाण्याला कधीच टंचाई आली नाही. हे सगळं होतंय तर हे आपण नियोजनबद्ध काम केलं आणि म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आलात, तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला जे जे काही चांगलं पाहिजे ते काही देण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडं प्रथा आहे की वाईट गोष्टीत मी कधीच मदत करत नाही. म्हणजे आत्तापर्यंत एखाद्यानं दारू पिऊन मारामाऱ्या केल्या तर त्या कार्यकर्त्याच्या मागं मी कधीच उभा राहिलो. एखाद्या कार्यकर्त्यानं वाईट काही कृत्य केलं तर त्या कार्यकर्त्याला कधीच पाठबळ दिली नाही. आपण कायम चांगल्याच्या बाजूने, आपला विरोधक जरी असला आणि त्यानं चांगलं काम सांगितलं तर आपण त्याला कधीच नाकारलं नाही. त्यामुळं तुम्ही असं सगळं काम करा. मला माहिती आहे तुम्हाला बराच वेळ थांबावा लागला, पण माझी अपरिअर्थ होते, अजून मी पण भोजन घेतलेलं नाही, कदाचित तुम्ही पण भोजन घेतलेलं नसेल. कार्यक्रम कार्यक्रम लोक गर्दी असं आहे आणि हे आपलं भाग्य आहे की एवढे लोक आपल्या ऑफिसला येतात, कामं करून घेतात. ही गर्दी म्हणजे आपल्या ऑफिसच्या बाहेर किंवा घराच्या बाहेरची चपला ही आपली दौलत आहे. ही लोक आपल्या दारापुढे येत आहेत हे आपलं भाग्य, आपल्याला काम करायला ते आपल्याला त्या लायकीचं आपल्याला मानलं हे आपलं भाग्य. तर तुम्ही पण गावात असंच करा की गावात कुठंतरी तुमचा बसण्याचा एखादा कट्टा किंवा एखाद्या ठिकाणी बसले की तुम्हाला लोक येतील, कामं सांगतील. थेट घरी आले ना रात्री 11 एखाद्या माय बहिणीची सुद्धा इच्छा झाली पाहिजे, याची 12 दरवाजा ठोकाव, हा आपल्याला नक्की रक्षण करेल, हा आपल्याला घेऊन जाईल. आपल्याला दवाखान्याची समस्या असेल, घरी एखादं भांडण मारामाऱ्या झाली तरी मदतीला येईल. अशा पद्धतीचं सगळं काम करा. गाव सुधारलं की आपोआप भाग सुधारायला सुरुवात होईल. एक एक गाव हे होईल. खरं तर शुभमने जी खंत व्यक्त केली तर तिथं कार्यकर्ते आहेत आपले, परंतु बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते आहेत. आणि मधल्या काळामध्ये काय झालं की बरेच जण बाजूला सरले, काहींनी राजकारण सुरू केलं. आता तुमच्या इथं योगायोगानं देवीच्या कृपेनं मी आलो आणि तिथं मी सांगितलं हा रस्ता मी दिलेला आहे,
म्हणजे तो जो 40 किलोमीटरचा माझ्यासाठी मुख्यमंत्री सडकचा कोटा आला त्यातून दिला. पण हे बाकीचे सांगायला लागले की हे रस्ते आमक्यांना मी दिलाय, आमकं झालंय तमकं झालंय. तर ही श्रेयवादाची लढाई ती करू द्या, उद्घाटन करायला मी स्वतः उभा राहणार, त्यामुळे त्या बाकीच्या काही अडचणी येणार नाही. भविष्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या बसेस असतील, बाकीचे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्याही बाबत आपल्याला काम करायचे. गावात एखादं वाचनालय चालू करा, त्यासाठी भविष्यात इमारत लागली तर तो निधी, म्हणजे तुम्ही गावाचा प्लॅन बनवा, त्यानुसार आपण पुढे जाऊया. प्रत्येकाला वाटलं पाहिजे का माझं गाव आदर्श गाव निर्माण करायचं, म्हणजे ही कॉम्पिटिशन कर. शेजारचं गाव आदर्श झालं तर उलट आनंद आहे, त्याच्या शेजारचं झालं ही शृंखला तयार करायची. आणि अशी माझी इच्छा आहे की लोकांनी अकोले तालुका पाहायला यावा, की पर्यटन आहे, चांगली गावं आहेत, चांगले लोक आहेत, चांगले नागरिक आहेत. एखादं गाव समजा तुमच्या गावासारखं पिंपळगाव निपाणी गाव आहे, तिथे एवढे अधिकारी आहेत. मध्ये आलतो मी सत्कारासाठी, मला वाटतं तुमच्याकडं कुणीतरी पोलीस याच्यात सिलेक्शन घ्या. तर असं सगळं नावलौकिक तयार करा, त्याच्यासाठी आपल्याला राजकारण करायचं. किरण लामटेला मोठं करायचं म्हणून राजकारण करायचं, आमल्याला मोठं हे नाही. हे आपल्याला स्वतःच्या गावासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या भागासाठी, स्वतःच्या तालुक्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी राजकारण करायचे. कोणाही एका व्यक्तीसाठी हे राजकारण करायचं नाही. परत एकदा तुम्ही आले, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही आता राष्ट्रवादी परिवारातले, माझ्या परिवारातले, तुमचा हक्क असेल का तुम्ही कधी आले तर तुम्ही माझ्या घरात येऊ शकाल, तुम्ही माझ्या घरामध्ये जाऊन हातानं काही पण घेऊ शकाल, हा तुमचा हक्क आहे. आणि कधीतरी आवर्जून या घरी, इतरांना घेऊन या, की असं तुम्हाला कुठंच भेटणार नाही की आमदाराची बायको पाणी घेऊन येते, आमदाराचं पोरगं पाणी घेऊन येतं, तुम्हाला जेवणाला उशीर झाला तर तसं होतं, तुमचा फोन उचलायला आमदाराची बायको, असं महाराष्ट्रात कुठं नाही. ते तुम्हाला अनुभवायला भेटेल. म्हणजे भावनिकदृष्ट्या, विकासात्मकदृष्ट्या, सर्वदृष्ट्या आपलं काम चालू आहे. ही कामाची घोडदौड तुम्ही आल्यामुळं अजून वाढेल. परत एकदा तुम्ही आलो, तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या देशहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला अॅपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.